दिवस होता 14 जुलै 2001. दिल्लीत कमालीची लगबग सुरू होती. पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष जनरल परवेज मुशर्रफ भारत भेटीवर आले होते. पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि जनरल मुशर्रफ यांच्यात आग्र्यात शिखर परिषद होणार होती. राष्ट्रपती भवनात जनरल मुशर्रफ यांच्या स्वागतासाठी खास कार्यक्रम ठेवला होता. भारताच्या वायुदलाचे तत्कालीन प्रमुख एअर चीफ मार्शल अनिल टिपणिस हे तिन्ही सेनादलांच्या वतीने तिथे उपस्थित होते. पाहुण्या राष्ट्रप्रमुखांना लष्करी अधिकाऱ्यांनी सॅल्यूट करण्याचा प्रघात आहे, पण तसं घडलं नाही. एअर चीफ मार्शल टिपणिस यांनी सॅल्यूट न करता केवळ हस्तांदोलन केलं. आपण सॅल्यूट का केला नाही याबद्दल टिपणिस यांनी स्वतःच नंतर लिहिलं होतं. ते म्हणतात, लष्कर प्रमुख असताना मुशर्रफ यांनी त्यांच्या पंतप्रधानांचा म्हणजे नवाज शरीफ यांचा आदेश झुगारून वाजपेयींच्या स्वागतासाठी वाघा सीमेवर येण्याला नकार दिला होता. मी जेव्हा या कपटी खुन्याला सॅल्यूट केला नाही तेव्हा बहुतेक वाजपेयींना वाटलं असावं की आपल्या हवाई दल प्रमुखांनी शिष्टाचाराचं पालन करायला हवं होतं. त्यांनी तसं म्हटलं नाही, फक्त सहजपणे विचारलं, मी ऐकलं की तुम्ही मुशर्रफ साहेबांना सॅल्यूट केला नाही. मी म्हणालो, होय सर. मी काही स्पष्टीकरण देण्यापूर्वीच ते इतरांना अभिवादन करण्यासाठी पुढे झाले. आज तागायत मला माहिती नाही की पंतप्रधानांना नेमकं काय वाटलं, त्यांना माझ्यावर टीका करायची होती का. 1999 सालच्या फेब्रुवारी महिन्यात दिल्लीहून लाहोरला जाणाऱ्या बसमधून पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी स्वतः पाकिस्तानला गेले. त्यांच्या स्वागतासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ स्वतः वाघा सीमेवर उपस्थित होते, पण लष्कर प्रमुख परवेज मुशर्रफ यांचा कुठेच पत्ता नव्हता. पाकिस्तानचे तत्कालीन माहिती प्रसारण मंत्री मुशाहिद हुसेन यांनी याबद्दलचा एक किस्सा बीबीसीला सांगितला होता. तो फिर क्या वाजपेयी के पाकिस्तान आने से फौज नाराज हो गई थी? उनके आने से दो दिन पहले एक बहुत बड़ी लीड स्टोरी आई एक उर्दू अखबार में कि फौज ने उनको रिसीव करने से इनकार कर दिया. तो ये किस सोर्स से आई, कहाँ से आई, क्यों आई, वो मेरे ख्याल में उसका पता नहीं चला. आपका एनालिसिस क्या कहते हैं? मेरा एनालिसिस कहता है कि कुछ लोग शायद खुश नहीं थे. पाकिस्तानी लष्कराला या शांतता प्रक्रियेबद्दल काय वाटत होतं त्याचा अंदाज मुशर्रफ यांच्या अनुपस्थितीतून बांधता येत होता. आणि 3 महिन्यातच भारत पाकिस्तानमध्ये कारगिलमध्ये युद्ध पेटलं. पाकिस्तानी सैन्याने घुसखोरी करून कारगिल आणि आसपासच्या भागात भारतीय ठाण्यांवर कब्जा केला. There was definitely within this issue of activity on the line of control, aggressive patrolling done by our troops, and that took them across to make sure that we have our eyes and ears open before any action takes place on the line of control. पण कारगिल युद्धात पाकिस्तानला नुकसान आणि नाचक्की दोन्ही सहन करावं लागलं. आंतरराष्ट्रीय दबाव आणि भारतीय लष्कराने दिलेल्या निकराच्या लढ्यापुढे पाकिस्तानचा टिकाव लागला नाही. युद्धबंदी घोषित झाली. पाकिस्तानला काबीज केलेल्या ठाण्यांवरून माघार घ्यावी लागली. जुलै 1999 मध्ये कारगिलचं युद्ध संपलं. कारगिलनंतर 1999 सालच्याच ऑक्टोबर महिन्यात मुशर्रफ यांनी नवाज शरीफ यांची सत्ता उलथवली आणि स्वतः सगळी सूत्रं हातात घेतली. लष्कर प्रमुख असलेले मुशर्रफ 2001 साली राष्ट्राध्यक्षसुद्धा झाले. आपली सत्ता टिकवण्यासाठी त्यांनी राज्यघटनेत बदल केले, पण 2008च्या निवडणुकीत पाकिस्तानी जनतेने त्यांना नाकारलं आणि नवाज शरीफ पुन्हा एकदा सत्तेत आले. मुशर्रफ पुन्हा निवडणुकांमध्ये उभे राहू शकले नाहीत. 2016 साली मुशर्रफ वैद्यकीय उपचारांसाठी देश सोडून दुबईत आले. 2019 साली देशद्रोहाच्या आरोपांखाली त्यांना पाकिस्तानी कोर्टाने मृत्यूदंड ठोठावला, पण ते कधीच पाकिस्तानात परतले नाहीत आणि या शिक्षेची कारवाई सुद्धा झाली नाही. दिल्लीत जन्मलेल्या, रावळपिंडी आणि इस्लामाबादमध्ये सत्ता गाजवलेल्या या पाकिस्तानी नेत्याने दुबईत अखेरचा श्वास घेतला.